सुरुवातीला एमआयडीसी मध्ये ज्याला 1961 च्या कालखंडात आपल्या जमिनी औद्योगिकरणाकरता संपादित केले त्याला आपल्याला पुनर्वसना शब्द सुद्धा कोणाच्या कानावर पडला नसेल. त्यावेळेला 50 पैसे मीटरने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यात आल्या. 50 पैशाने म्हणजे तुम्हाला आजच्या पिढीला जर आपण 50 नवे पैसे मीटरने जर सांगितलं तर लोक सांगतील की यांचं काहीतरी गणित चुकते. पण नाही, ती वस्तुस्थिती खरी आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या भागामध्ये कुठला प्रकल्प येणार असेल तर त्याला त्याचं अवेअरनेस त्या पब्लिकला दिलं पाहिजे. हा प्रकल्प कशासाठी येतोय, त्याच्यात राज्याचं काय भलं, देशाचं काय भलं, समाजाचं काय भलं आणि तुमचं अस्तित्व काय राहणार, या अस्तित्वाची निश्चितपणे जाणीव करून दिली गेली पाहिजे. त्यावेळेला 50 पैसे जरी दर होता तरी एमआयडीसीतल्या जमिनी सुद्धा 10-12 रुपये मीटर निघत होते अर्ली स्टेजला. नंतर टप्प्याटप्प्याने त्या 50 रुपये 100, 150 आता 60-60 हजार रुपये मीटरने सुद्धा काही ठिकाणी एमआयडीसीच्या जमिनी विकल्या जातात. तो कालखंड गेल्यानंतर एमआयडीसी बांधण्याकरता आलेले मजूर त्यांच्या झोपडपट्टी झाली सुधाकर भाऊ आणि आपण जसं म्हणतो मूल गावठाण शहरी भाग आणि झोपडपट्टी भाग अशा तिन्ही भागामध्ये या शहराचं अस्तित्व राहिलं आणि ते पुढे वाढीत केलेलं आहे. सुरुवातीला सिडकोला आपला विरोधच होता. आपण सुरुवातीला सर्वेक्षण पण प्रश्न करू दिले नाही, म्हणजे काही काही गावामध्ये तर त्यांना हुसकावून लावले. परंतु कालांतराने गावठाण विस्ताराची जी काही संकल्पना होती, मला वाटतं तुर्वे आणि वाशी गावामध्ये 1 गुंठा योजना सोबत सुरुवात झाली. सुरुवातीच गावठाणाच तुर्वे आणि नंतर ती योजना परत गारगळली आणि मग 12.5% जमिनीच्या योजनेचा शुभारंभ झाला. गरजेमध्ये लोकांनी घर बांधली, ज्याला उत्पन्न नव्हतं त्याने आपल्या काही जागा बाहेरच्या लोकांना विकल्या, त्यांनी घर बांधली. आता प्रश्न असा की सरकार काय सांगतं आपल्याला की तुम्हाला भाडेतत्वावर मी देऊ. तुम्ही माझं विधानसभेचं भाषण ऐकलं, आम्हाला आम्ही काय मालक होतो, आमच्या सातबाऱ्याच्या जमिनीवर आमचं नाव होतं, तर त्या जागेवर आमचं मालक म्हणून दाखवलं पाहिजे आणि तो हट्ट कधी आपण सोडणार नाही. बाहेर म्हणून राहणार नाही. किंवा आता माझं मी तर असं म्हटलं की आमच्या लोकांची तर घर मालकी तुम्ही कराच, पण भाडे करून जे कोण आले त्यांनी जागा घेतल्या चाली बांधल्या त्यांच्या सुद्धा जागा त्या मालकी हक्काला मिळायला पाहिजे. आता त्यांच्या नियमाप्रमाणे वागायला गेलं तर आयुष्यात कधी आपल्या लोकांचं भलं होणार नाही. त्याने जो जिया काढलाय जियाचं जर अतिशय सूक्ष्म पद्धतीनं आणि त्यांच्या परिभाषेत जर आपण त्या ठिकाणी त्याचा अर्थ लावला तर आपण आयुष्यामध्ये त्या गोष्टीचा उपभोग कधीच घेऊ शकणार नाही. कायमचेच आपण तिथे टेम्पररी राहू. आपली मागणी काय का आम्ही नोकरी, मला आठवत एक जाहिरात होती, गणू शिकतोय का गणू मिळवेल दाम, गणूला मुंबईला नोकरीला जायला नको. तसं भाऊ तुम्ही ती जाहिरात वाचते सर होते ना, पाणी पाणी जमलं होतं बरोबर आहे, धोधो भरून पाणी मिळत तुम्हाला असं एक नर दाखवला होता आणि म्हणजे तो आनंदाने नाचतोय असं मुलगा दाखवला होता. असो बाब असे की त्या कालखंडात दिलेले शब्द सिडकोने पूर्ण केले नाही, एमआयडीसीने पूर्ण केले नाही. मी कुठल्याही त्या कालखंडातल्या निर्भया लोकांना दोष देणार नाही, कारण प्रश्न असा आहे की त्यावेळेची परिस्थिती अशी होती की वरिष्ठ नेत्यांच्या समोर बोलायची कोणाची ताकदच नव्हती. जसं तो गोष्ट कुठे खरी, जे वरचे लोक सांगतील उजवीकडे जा तर उजवीकडे, डावीकडे जा तर डावीकडे. त्या कालखंडात सुद्धा तरी सुद्धा आपल्या काही पुढारी लोकांनी संघर्ष केला, आंदोलन केले, संघर्ष केला, लोकात जागृती करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा आवाज हा किनाऱ्याला पोहोचू शकला नाही. आणि आज परिस्थिती झोपडपट्टीच्या लोकांची तीच आहे, गावठाणातल्या लोकांची तीच आहे आणि कॉलनीमध्ये राहणारे लोक सुद्धा काय मालकी हक्काने राहतात.
ते पण रेंटल बेसिसवर, म्हणजे जर कोणी जर जागा विकली ऑफिशियली तर ते सिडकोच्या संमतीनं विकावे, सिडकोला त्याचा काही भाग अजून सुद्धा देणं भाग पडते. अशा परिस्थितीमध्ये काही काही लोक सांगतात की मग कुठल्याही गोष्टीचा अट्टास कशाला करायचा, नावामध्ये काय. मी तुम्हाला विनम्रपणे सांगतो की ज्याला मी एका पक्षात होतो दिवा पाटील त्याला शेका पक्षात होते पक्षात, बरोबर नेते शेका पक्षाचे, म्हणजे ज्या प्रमुख जे शेका पक्षाचे तीन चार लोक होते त्याच्यापैकी दिवा पाटील, दिवा पाटलांचं ना आमचं तात्विक मतभेद नक्की होते. पण एक गोष्ट खरी आहे की त्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायापोटी दिवा पाटलांनी जो लढा दिला, दास्तान फाट्यावरच आपण त्यावर मीटिंग घेतली होती, त्याच वेळेला काही आपल्या शेतकऱ्यांचं पलीकडे त्यांनी आंदोलन झाले, त्यांना मृत्यू आला पोलिसांच्या फायरिंगमध्ये. प्रश्न असा की शेतकऱ्यांच्या हिताकरता घेतलेला लढा, प्रत्येक लढा हा काही यशस्वी होत नसतो, आणि एवढे लढे जर यशस्वी झाले असते तर सगळेच आज सगळ्यांचीच नाव म्हणजे भिंतीवर सोन्याचे अक्षर लिहिली गेली असते. दिवा पाटलांनी तो प्रामाणिकपणे प्रयत्न केला, त्यांच्या त्या प्रेरणेतून 12.5% उगम झाला. त्याला मी विधान भवनामध्ये होतोच, म्हणजे जो कमर्शियल भाग आहे तो कमर्शियल भाग आम्हाला द्यावा ही सूचना माझी होती. अजून सुद्धा रेकॉर्ड मध्ये असेल, मगाशी एमआयडीसीचा उल्लेख केला गेला, एमआयडीसीच्या अनुषंगानं होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा. तर बाब अशी की दिवा पाटलांचं नाव विमानतळाला, मी काय बोललो होतो बाळासाहेब ठाकरे हे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, नो डाऊट, ते महाराष्ट्रातल्या सर्व धर्माच्या जातीच्या पक्षाच्या लोकांनी मान्य केले, पण बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आता समृद्धी महामार्ग नागपूर पासून मुंबई पर्यंत येणारा समृद्धी महामार्ग आहे. बाळासाहेब ठाकरेंचा तर म्हणजे मुंबईमध्ये स्मारक बनते, महापौर मधला होता ना तिथे, अजून सुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने काय निघू शकतील. पण दिवा पाटलांच्या कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये दिवा पाटलांच्या नावाला साजेसास कुठलंही दुसरं वस्तू नाही किंवा वास्तू नाही की ज्या ठिकाणी दिवा पाटलांच्या नावाला साजेशी होईल. आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला आमचा विरोध नाही, परंतु दिवा पाटलांच्या नावासाठी आमचा आग्रह आहे. आणि ते मागतो. आता दिवा पाटलांचं नाव दिल्यानंतर दिवा पाटलांचे विचारते की ते स्वर्गवासी कोणी म्हणाला का दिवा पाटलांना. त्यात प्रश्न असा आहे की कोणाच्या नावाचा उच्चार करण्यामुळे ती प्रेरणा होते, तो स्पार्क असतो, एक आगीचा ठिंगी पडल्यानंतर त्याच्यातून वणवा निर्माण होतो. तशाच प्रकारचं या शेतकऱ्यांच्या, मी दिवा पाटील आघाडी नेतो या संदर्भातून राजेश बोलत नाही, दिवा पाटील शेतकऱ्यांचे नेते होते, ही वॉज फायटिंग लीडर ऑफ द फार्मर्स. नवी मुंबईमध्ये काय फक्त आगरी कोणीच नाही, नवी मुंबईच्या शेतकऱ्यांमध्ये विविध धर्माचे जातीच्या पंथाचे त्या ठिकाणी शेतकरी होते, आणि शेतकऱ्यांचा नेता म्हणून दिवा पाटलांनी जो संघर्ष केला त्या शेतकऱ्या संघर्षाचं नाव अजरामर होण्याकरता दिवा पाटलांचं नाव घेणं निश्चितपणे गरजेचं आहे. आणि तुम्हाला निश्चित सांगतो आज उद्या दिवा पाटलांचं नावच त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं जाईल हा मी माझा आत्मविश्वास आहे. बरोबरची उत्सनवारी केलेली भाषा नाही, ज्याला अंतर्गत सर्व गोष्टीचा कामोसा घेऊन भविष्य काळामध्ये जर का आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिलं नाही तर या मूळ शेतकऱ्यांचं, म्हणजे मी आग्र्यांचं बोलत नाही, परत कोणी लगेच जातीवर नको नाही, कोणी मूळ शेतकऱ्यांचं अस्तित्व आणि त्यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेला हा लढा आणि त्या लढ्यातून जागृत झालेली ही तरुण मंडळी त्याच्यातून भविष्य काळामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याकरता चाललेली वाटचाल. मुंबईमध्ये आगरीपाडा नावाचं एक पोलीस स्टेशन आहे, आगरीपाडा, आता तिथे आगरी शोधा आहे, सायनला एक सायन कोलवाडा स्टेशन होत, परंतु त्या परिसरात अन्य एका जमातीची वसाहत मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर केंद्र सरकारने त्याचं नाव बदललं आणि त्या ठिकाणी कोली सायन कोलवाडा कोलीवाडा हा हे नाव समाप्त झालं. कालांतरानं जर तुम्ही आम्ही जर जागृत नाही राहिलो, म्हणजे मी आग्रही असं म्हणत नाही, इथला मूळ शेतकरी
ज्याच्यामध्ये आगरी कोळी ब्राह्मण आहेत वाणी आहेत बेलापूरला मध्ये भरपूर लोक येतात. बेलापूर असं एक गाव आहे की ज्या गावामध्ये प्रत्येक जातीचा माणूस असतो पारशापासून तर वारशापर्यंत. तर अशा प्रकारच्या आपल्या अस्तित्वाकरता हा लढा कायम चालू ठेवला पाहिजे. आता राहता राहिला शेतकऱ्यांना परतीची जमीन त्यांच्या घरांना शासकीय मान्यता या गोष्टी थोड्याशा क्लिष्ट आहेत. त्याची क्लिष्टता दूर करण्याची जशी गरज विधानभवनाच्या मागच्या अधिवेशनामध्ये मी ज्याला भाषण करत होतो त्याला ते दोन तीन मंत्री होते त्याच्या नावाचा उल्लेख करत ते नव्हते पण नंतर मला ते बोलले की तुम्ही मला सांगा आपण मीटिंग लावू जर का आपली कृती समितीची इच्छा असेल तर सह्याद्री अतिथीगृहावर त्या अशा प्रकारची मीटिंग लावायला मी त्या मंत्र्यांना सूचित करेन का त्यांनी मला सांगितलेलं आहे की आपण मीटिंग लावू आणि ते परंतु आपल्याला निश्चित काय पाहिजे त्याने काय वाढले आणि त्याच्यातलं काय आपल्याला नको आहे. आता एका खिच्यात टाकायचे दुसऱ्या खिच्यातून काढून टाकायचे अशा प्रकार सुद्धा काही ठिकाणी आहेत. तर त्याची एकदा निश्चितपणे त्याने काय म्हटलेलं आहे आणि आपल्याला काय पाहिजे निश्चितपणे कुटुंब करा. या जुलैच्या अधिवेशनाच्या अगोदरच मी त्या तत्काल तत्सम त्या खात्याच्या मंत्र्यांना सांगून आपले काही प्रमुख तुमचे लोक प्रशांत आणि आपण सगळे तिथे सह्याद्रीला मीटिंग करू. हे बघा सदस्य मार्गानं गोष्टी मिळाव्यात या गोष्टीचा आपण निमित्त पुढाकार पुरस्कार वादविवादातून भांडणं तंटे आगी लावणं मार झाडझोड हा लोकशाहीला मानणाऱ्या लोकांचा मार्ग नाही. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला जरी मी आंदोलनामध्ये फिजिकली नसतो तरी संजू नायकांच्या माध्यमातून मी तिथे होतोच आणि मी एकच सांगितलं होतं की लढा हा सायंटिफिक पाहिजे जाल बोल शिवी गाव जेणेकरून कुठेतरी तुमचा लढा भरकडत जाईल आणि तुमच्याविषयी लोकांच्या मनात किंतू परंतु निर्माण होईल अशा प्रकारचं वागणं चालणं बोलणं असता कामा नये. मी विनम्रपणे सांगतो आधी म्हणजे बद्दल आता 24 तारखेला जूनला काय जूनला एकदा आपण ती साखळी केली होती मानवी साखळी माझं म्हणजे त्याच्या मानवी साखळीच्या व्यतिरिक्त अस्तित्व दाखवण्याचा मार्ग नाही. मोर्चा आणला एखाद्या ठिकाणी तुम्ही भाषण केली त्याच्यापेक्षा म्हणजे नया मुंबई जर झालं तर शिगडीच्या त्या टोकापासून तर विटाव्याच्या त्या टोकापर्यंत आणि आपण ठरवलं तर कनाकडे 1 इंचाचा गॅप न ठेवता आपण टोटल मानवी साखळी निर्माण करू शकतो तो विश्वास आपल्या सर्वांच्या मध्ये आहे. मी आज एवढ्यासाठी चालवलो आहे की ह्या तुमच्या मीटिंग मध्ये असेल मी पहिल्यांदा प्रसंग पहिल्यांदा आता काही मगाशी प्रस्ताव सांगितलं की बघ गणेश नाईक निश्चितपणे कुठे गणेश नाईक तिथंच आहे जिथं असायला पाहिजे तिथे त्याबरोबर आता याच्यापेक्षा आणखी काय भूमिका राज्यशासनाशी तात्विक सुसंवाद साधून आपल्या न्याय हक्काच्या मागण्या मांडण्यात पाहिजेत आणि त्या मिळवल्या पाहिजेत. कुठल्याही प्रकारे पक्षाच्या दुसऱ्या लोकांना दोष देऊन किंवा कुठेतरी हाकनाक उलटसुलट टीका करून आरलीच नाही. पहिल्या टप्प्यामध्ये जोपर्यंत त्यांच्याकडून तिरकी भाषा येत नाही तोपर्यंत आपली भाषा तिरकी असता कामा नये. आणि माझा दावा आहे विभा पाटणाच्या नावाविषयी मी तर आग्रहपूर्वक सांगतो म्हणजे तुम्हाला विश्वास देतो की एक दिवस असा आहे की तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुवर्ण अक्षरात विभा पाटणाचं नाव लिहिलं जाईल. गणेश नाईक बोलले म्हणजे तो आता विषय संपला असा नाही. तुम्ही चित्तावर ठेवणार असेल तरच होणार आहे. काय बोलतो मी तुम्ही जर विसरला जाते ते येताना मी बघितलं विमान आणि दिव्या पडण्याचा फोटो मला बरं वाटलं म्हणजे हे लोकांना कायमस्वरूपी ते टॉर्चर न हो स्मरणात राहण्याकरता त्या गोष्टीची आठवण देणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या दिवशी दिव्या पाटणाचं नाव बाजूला काढाल त्या दिवशी तुमच्या लढ्यातला जो जोश आहे तो कणा तुमचा तुटत पडेल आणि जोपर्यंत ती मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचा आपण अट्टास केला पाहिजे आग्रह धरला पाहिजे. मी तुम्हाला विनम्रपणे सांगतो मी तुमच्या सरकार कार्यकर्त्या रस्त्यावर उतरून समाजाच्या ताकदीनं कार्यानं समाजाने मोठं बनवलं पदाने मोठं बनवलं आणि ते दातृत्व समाजाचं
गणेश नाईक निमित्त मात्र होतं. मी आज मुद्दा मानू आज मी आश्वासित करू ज्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ तुम्हाला वाटलं बा गणेश नाईक पण रस्त्यावर पाहिजे त्या दशरथ भाऊ गणेश नाईक तुमच्या बरोबर मला विश्वास आहे की ती रस्त्यावर तसे वेगळे वेळी वाकडी कुठले निर्णय घेण्याकरता आपल्याला वेळ येणारच नाही. एमआयडीसीचा जो मगाशी उल्लेख केला ते तुम्हाला कल्पना नसेल. तालेबेला तो रस्त्याच्या पश्चिमेकडे रेल्वे म्हणजे तिथे सर्व्हिस रोड येऊ शकत नाही. पूर्वेकडे सर्व्हिस रोड आणि कंपन्यांच्या मध्ये सर्व्हिस कॅरिडर आहे. त्या ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन आहेत, डक्ट आहेत, गॅसच्या लाईन आहेत, काही ठिकाणी ऑप्टिक फायबर आहेत. एमआयडीसी मध्ये दलालांचा सुसलाट आहे. आता मी फार म्हणजे टोकाचं बोलत नाही, आपल्या पट्टीतले पण दलाल आहेत, सिंधुदुर्गातले काही दलाल आहेत आणि त्या दलालांनी अतिशय आपल्या लोकांना पुढे करून एक गुंतागुंत आहे ना आपली ती शेतकऱ्यांची. त्या शेतकऱ्याला ते पैसे काय दिले का नाही दिले का दिले असते परंतु त्या प्रकल्पग्रस्त लोकांना वाटा आहे. प्रश्न असा तर आमच्या त्या खैरा एमआयडीसी मधून त्या ब्रिजवर आम्हाला आम काढायचा आम्हाला म्हणजे आपल्याला काढायचं तिथे असलेली ती कॉलनी तिथे तोडली आणि तिथे हॉटेल बांधलं. मी आज सकाळी सिडकोच्या एमडीना पण ऐकताल पण बोलतो सांगितले म्हणतात मी दिलेल्या पत्राची टोटल मला उत्तर द्या. एकदा 12.5% इथे आहे तसं तिथे एक गुंडा योजना आहे. आता सगळं तुम्ही सर्च घ्या त्या कमिटीनं कुठल्या कुठल्या गावाच्या लोकांना वंचित राहावं लागलंय त्याच्याकरता निश्चितपणे आपल्याला लढा द्यावा लागेल आणि लढा देऊ. मी आज आपल्या सर्वांना आश्वासित करण्याकरता आलो होतो की या लढ्यामध्ये कुठला पक्ष कुठली जात धर्म पंथ हा त्या ठिकाणी अधोरेखित केला गेलेला नाही. काही पक्षाचे लोक जास्त असतील, काही समाजाचे लोक जास्त असतील, याचा अर्थ तो त्या समाजाचा लढा आहे असं कोणी समजण्याची गरज नाही. भविष्य काळामध्ये हा लढा मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी काय वाढलेलं आहे आणि आपल्याला काय पाहिजे त्याच्यातला काय बाजूला काढायचं आणि काय घ्यायचं असं चित्र तयार करा. मी संबंधित मंत्री महोदयाला तशा प्रकारचं पत्र देईल आणि मग तशी बैठक आपण लावू जुलैच्या अगोदर जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. आपल्या सर्वांना या लढा तेवढ ठेवला जागरूक ठेवला त्याबद्दल लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.